शरदचंद्र गोविंदराव पवार हे महाराष्ट्र राज्याला पडलेलं एक जीवास्वप्न म्हणावं लागेल। शरद पवार यांनी अतिशय कमी वयात महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्रीपद पटकावलं, देशाचे संरक्षण मंत्री सुद्धा ते झाले। अनेक क्रीडा संघटना असतील, क्रिकेट असेल, ऑलिम्पिकच्या असतील, या संघटनांवरती देखील त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या बुद्धिमत्तेचा झेंडा रोवला। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात शरद पवारानंतर असा नेता होणार नाही, कारण मराठा कुणबी समाजातून येऊन त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावरती त्यांचा ठसा उमटवलेला आहे। त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचं म्हणजेच निवृत्ती घेण्याचं सुतोवाच केलं तर खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल तो त्यांनी राजकीय बॉम्ब फोडला। सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतल्या शिंदे गटाची सत्ता आहे। काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, की जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे आहेत, ते भाजपमध्ये जातात की काय। अशा असंख्य वावड्या उठल्या। अजित पवारांनाच संपूर्ण मीडिया हा कव्हर करत होता। आणि हे सगळं सुरू असताना अचानक लोक माझे सांगती त्याची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली। पवारांचं हे राजकीय आत्मचरित्र मानलं जातं, परंतु या सुधारित आवृत्तीमध्ये शिवसेनेलाही अनेक चिमटे काढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यातून शिवसेनेतला एक मोठा गट नाराजसुद्धा झाला। त्याचमुळं पवारांच्या या सेवानिवृत्तीच्या बॉम्बवरनं शिवसेनेतल्या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या की तो पवारांचा वैयक्तिक प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वैयक्तिक प्रश्न आहे। राज्याच्या राजकारणात उलथा फालत करण्यात पवार साहेबांचा हात कुणीच धरू शकणार नाही। याच राजकीय आत्मचरित्रात पवार साहेबांनी सांगितलं की भाजप शिवसेना युती होत असताना सत्ता स्थापनेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जवळीक होत होती आणि ती भाजपमधील अनेकांना हवी हवीशी होती, आणि त्यातून पुढे महाराष्ट्राने आणि देशाने हे राजकारण पाहिलं। आज आपण अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने शरद पवारांचं काय योगदान, त्यांचा राजकीय प्रवास यावरही एक नजर टाकूयात। अहमदनगर जिल्हा की हा सहकाराचा बालेकिल्ला मानला जातो। साखर सम्राटांचा आणि सहकार सम्राटांचा हा जिल्हा आहे। त्या जिल्ह्यातनं 12 आमदार निवडून जातात, 14 तालुके आहेत, आणि या जिल्ह्यातील एक किंवा दोन लोक नेहमीच प्रत्येक मंत्रिमंडळात मोठ्या पदावरती असतात। शरद पवारांच्या याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अहमदनगर जिल्ह्याने 2 प्रदेशाध्यक्ष दिले। एक म्हणजे श्रीवंद्याचे बबनराव पाचपुते आणि दुसरे म्हणजे अकोल्याचे मधुकररावजी पिचड। मधुकरराव पिचड आदिवासी समाजातील, तर बबनराव पाचपुते हे मराठा समाजातील। परंतु पवारांचं जे राजकारण आहे, हे राजकारण पुण्यानंतर त्यांचा सगळ्यात जास्त ओढा असेल तर तो अहमदनगर जिल्ह्यावर असेल। याच अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या एका निवडणुकीच्या वेळी झालेल्या यशवंतराव गडाखेंच्या विजयाचं पर्यवसन हे हायकोर्टापर्यंत ती भांडणं गेली। दिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्यात नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक झाली। त्या निवडणुकीच्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप झाले। त्या काळी बाळासाहेब विखे पाटील हे अपक्ष उभे होते, तर यशवंतराव गडाख यांना काँग्रेसची उमेदवारी होती आणि ते खंदे शरद पवारांचे समर्थक। परंतु या निवडणुकीत झालेल्या पराजयामुळं बाळासाहेब विखेंनी या निवडणुकीला चॅलेंज केलं, आणि या निवडणुकीला चॅलेंज केल्यानंतर खुद्द शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्यावर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले आणि ती निवडणूक रद्दबातल झाली। त्यानंतरचा पार्ट आपण जर बघितला तर पवारांच्याच या राष्ट्रवादीनं जिल्ह्यावरती अनेकदा वर्चस्व मिळवलं, म्हणजे सर्वाधिक आमदार निवडून आणणारा पक्ष
हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ठरला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा 1999 साली झाला। का झाला बरं हा जन्म? त्यावेळच्या काँग्रेसच्या प्रमुख असलेल्या सोनिया गांधी यांचा उल्लेख शरद पवारांनी विदेशी असल्याचा केला। बस सोनिया गांधी या विदेशी आहेत, त्या परदेशी आहेत असं म्हटल्याबरोबर काँग्रेसने त्यांना बेदखल करायला सुरुवात केली आणि पुढे त्यांना लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करावी लागली। ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सोनिया गांधींचा उल्लेख किंवा सोनिया गांधींबद्दल शरद पवार जरी म्हटले त्या विदेशी आहेत, त्यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा त्यांनी घेतला, पण याच शरद पवारांना त्याच काँग्रेसबरोबर युती करून महाआघाडी करून सत्ता मिळवावी लागली। त्यामुळं काँग्रेसमधील जे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत, नेते आहेत, ते देखील म्हणतात की हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। म्हणजे ही जी महाविकास आघाडी झाली राज्यातली, या आघाडीमध्ये एका बाजूला शिवसेनाही काहीशा प्रमाणात नाराज आहे, तर काँग्रेसचे नाना पटोले सुद्धा त्या पद्धतीने गांभीर्याने घ्यायला तयार नाही आहेत। कारण अजित पवारांच्या काही बंडाच्या बातम्या येतात की काय, ते भाजपमध्ये जातात की काय, अशी शक्यता गेले 10-12 दिवस माध्यमांमध्ये ही चर्चा ऐकायला मिळत होती। परंतु या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी शरद पवारांनीच हा राजकीय बॉम्ब फोडलाय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शरद पवारांनीच स्वतःच राजीनामा स्वतःलाच दिलाय की काय, हाही प्रश्न उपस्थित होतोय। कारण पवारच त्या पक्षाचे सर्वे सर्व असताना त्यांनीच त्यांनी स्वतःला का राजीनामा द्यावा? त्यांना स्वतःच्या राजकीय सामाजिक ताकदीची पुन्हा एकदा शहानिशा करायची होती का? त्यांनी या लिटमस बॉम्बद्वारे पुन्हा एकदा राजकीय चाचपणी केली आहे का? स्वतःच्या शक्तीचा अंदाज घेतलाय का? या सगळ्या गोष्टीची आणि या प्रश्नांची उत्तरं आगामी काही दिवसात काही तासात स्पष्ट होती। कारण भारतासारख्या देशामध्ये जो कोणी पक्षप्रमुख असतो, पक्षाचा संस्थापक असतो, त्या पक्षाचे नेते त्यांच्याच वारसांना या पक्षाचं अध्यक्षपद बहाल करतात किंवा त्यांचीच नेमणूक त्या पक्षाच्या संपूर्ण पदावरती होत असती, अशी अनेक उदाहरणं आहेत। छोटी मोठी बंड किंवा त्रास होण्याची अनेक उदाहरणं आहेत। परंतु या भारतामध्ये, या आपल्या देशामध्ये स्वतःचा पक्ष चालवणारे जे कोणी असतात ते ह्या पक्षाची धुरा आपल्याच वारसांना देतात। आणि कदाचित सुप्रियाताई सुळेंची निवड आज किंवा येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी होऊ शकते। परंतु मग प्रश्न राहतो की राष्ट्रीय राजकारणामध्ये, जुळवाजुळीच्या राजकारणामध्ये शरद पवारांसारखा तगडा माणूस, पॉवरफुल मराठा लीडर हा खरंच वयोमानाप्रमाणे थकलाय किंवा आणखीन काही वेगळी कारणं आहेत की पक्षातली सुंदोपसुंदी, पक्षातली बंडखोरी किंवा अजितदादांचं काय कुठे जाणार आहेत, त्या इतर पक्षात जाणार आहेत का, याबद्दलच्या गोष्टी बघणं हे आगामी काळात औत्सुक्याचं ठरेल। नीता साळवेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता।